आज आपण भोकर विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात पोलिंग पर्सन बघायसाठी आलेले आहे, त्या संदर्भात कसा वाटला? खरं तर हा लोकशाहीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा होताना मी पूर्ण भोकर विधानसभा मतदारसंघात पाहतोय. मतदानाची वाढलेली टक्केवारी हे शासनाने केलेल्या कल्याणकारी योजनेचं फलित आहे असं तरी प्राथमिक असा अंदाज आम्हाला आहे. मी आता म्हणजे शिकाजीवाडी, आमदोरा असेल, मुगट असेल, इजळी असेल आणि आत्ता मुदखेडमधले वेगवेगळे बूथ असतील, मग ते इंदिरा या ठिकाणचं महात्मा गांधी शाळा असेल किंवा बाजूचं सरदार वल्लभभाई पटेल असेल किंवा इथलं जवळचं बूथ असेल, या सर्व बूथवर फिरल्यानंतर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रांगाच्या रांगा, विशेषतः महिलांच्या रांगा, म्हणजे लाडकी बहीण ही शासनाला पावली का असा एक प्रश्न आहे आणि त्याचं फलित यस असंच उत्तर मिळेल असं मला वाटतं स्वतःला. आपल्याला आपल्या पक्षाकडून निकाल निघतील का असं वाटतं का? नाही, निश्चितच आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे तो निकाल तर निघणारच आहे. फक्त विषय असा आहे की आता आमची जी लीड असेल ते किती आहे, या लीड आम्ही लीडच्या संदर्भात विचार करतोय. आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात चांगली बाब, आता मी जेव्हा मतदारसंघात आता फिरत आहे, आढावा घेत आहे, अर्थात आज काय कोणाला आव्हान करायचं नाही मतदान करा असं म्हणून, पण मुस्लिम वस्त्यांमध्ये आणि दलित वस्त्यांमध्ये जो भारतीय जनता पक्षाविषयी, विशेषतः अशोकराव चव्हाण साहेब यांच्याविषयी असलेला लोकांचा आपुलकीचा भाव या ठिकाणी पूर्ण कामाला आलेला अतिशय स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः दलित महिला मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत, लाडक्या बहिणी योजनेमुळे आम्हाला फायदा झालेला आहे, अशोकराव चव्हाण यांच्यामुळे आम्हाला भविष्यात फायदा होणार आहे, पूर्वी फायदा झालेला आहे, आणि विशेषतः महिलांमध्ये आणि त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये. मुस्लिम समाजात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक विश्वासाचं नातं, एक आहे तो सेफ आहे हा जो नारा आहे तो एक हा जात धर्म पंथाचा एकत्रित करण्याचा नारा आहे आणि या नाऱ्याची प्रचिती इथे दिलेली आहे, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम एक आहे तो भारत देश सेफ आहे, ही भूमिका जी आहे ही भूमिका अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अतिशय नीटनेटकी गेलेली आहे, म्हणून आम्हाला मुस्लिम समाज सुद्धा मतदान मिळेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आपल्याला काय वाटते, लाडकी बहीण योजनेमुळे जे टक्केवारी आहे मतदानाची ती वाढलेली वाटते का आपल्याला? निश्चितच, ज्या महिलांना काही मिळत नव्हतं त्या महिलांना आता 1500 रुपये महिना आणि आता 2100 रुपये महिन्याची हमी दिलेली आहे, त्यामुळे ही लोकांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचली पाहिजे आणि आपल्याला हे पोहोचायचे असेल तर जे सरकार आता अस्तित्वात आहे ते सरकार पुनर्स्थापित झालं पाहिजे, हा विश्वास महिलांना आहे, हा विचार महिलांच्या डोक्यात पक्का आहे आणि म्हणून ह्या योजनेला भरपूर फायदा होताना आता तरी दिसतोय, अर्थात निकालाची वाट तर सगळ्यांना 23 तारखेपर्यंत पण पाहावी लागेल. मराठा जे आंदोलक जे डुप्लिकेट लोक येऊन भोकर मतदारसंघामध्ये काही फिरत होते त्याला काही लोकांना आपल्या विशेषतः जरांगी पाटील साहेबांचं मनातून मी माझ्या एका जुन्या इंटरव्ह्यू मध्ये अभिनंदन केले, आता अभिनंदन करतोय. त्यांनी घेतला निर्णय योग्य, लोकशाहीमध्ये सगळ्यांनी मतदान करा आणि तुम्हाला हवं तिथं मतदान करा, आपली लढाई सामाजिक आहे, आपली लढाई आरक्षणाची, आपण ती आपण सातत्याने लढणार आहोत, पण या निवडणुकीमुळे मात्र मी कोणाला पाठिंबा दिला नाही, मी कोणाच्या सोबत नाही आणि कोणाच्या विरोधात नाही असं सांगितलं. एवढंच नाही तर जी काही बोगस माणसं इथे येऊन गेली त्यांच्या संदर्भात जरांगे पाटील साहेबांनी व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे, लोक सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांनी तो पोहोचला आहे. ही लढाई आरक्षणाची आहे, ही लढाई विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याला संपवायची नाही आणि त्यामुळे अशोकरावांच्या सोबत अशोकराव साहेबांच्या सोबत राहू, हीच भूमिका त्यांनी घेतलेली. आपल्या पक्षाकडून त्यांच्या काही विरोधात तक्रार केली नाही, विषय तक्रारीचा नाही, विषय लोकांनी पिटाळून लावला ना, कसे तक्रार करत बसायचे? ती माणसंच बोगस होते, जरांगी पाटलांनी सांगितली बोगस माणसे, बोगस माणसं काय तक्रार करायची? इलेक्शनचा 4 दिवसाचा माहोल असतं, शेवटी माणसं माणसासोबत राहायचे, इथे जात धर्म पंथापलीकडे राहून एकच आपल्याला सगळ्याला राहायचंय, त्यामुळे कोणाच्या तक्रारी केल्यामुळे विषय संपत नाही, विकासाची भूमिका मांडल्याने विषय संपत असं मला वाटतं.